मंत्री सध्या मुंबईत दाखल झालेत। शेलारांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते भेट देणार आहेत आणि त्यासाठी ते दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजचा हा एक दिवसीय मुंबई दौरा सुरू झालेला आहे। तर केंद्रीय गृहमंत्री आता आलेले आहेत मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सगळ्यात आधी ते मुंबईतल्या वांद्रे इथे आशिष शेलार यांच्या इथे जो सार्वजनिक गणपती उत्सव जोरदार चालतो त्या ठिकाणी जाणार आहेत। तिथल्या गणपतीचं दर्शन ते घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आणि काही वेळातच आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव गणपती पुढे अमित शहा हे नतमस्तक होतील। हे दाखल झालेले आहेत आणि जंगी स्वागत अमित शहा यांचं वांद्रामध्ये झालेलं आहे। यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे इथे उपस्थित आहेत। अजित पवार यांचा मात्र बारामती दौरा आहे त्यामुळे ते उपस्थित नाही आहेत। मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे इथे उपस्थित आहेत। अमित शहा हे बाप्पा चरणी आता लीन होत आहेत। गणेशोत्सव काळामध्ये अमित शहा हे मुंबईमध्ये येत असतात। मागच्या वर्षी सुद्धा ते सहपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले होते आणि आता या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनास सुद्धा जातील। तर इथे दर्शन घेऊन आता लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी ते जाणार आहेत। सपत्नीक दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत। मुळात महाराष्ट्राशी त्यांचं एक वेगळं नातं आहे, त्याचबरोबरीनं मुंबईशी सुद्धा त्यांचं एक वेगळं नातं आहे। कारण मुंबईच त्यांनी बराच काळ हा सुरुवातीचा काढलेला आहे, कर्मभूमी त्यांची मुंबई आहे असंही म्हटलं जातं। अधिक माहिती घेऊयात। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती? गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत येत असतात, त्यामध्ये पहिला गणपतीचं दर्शन ते घेत असतात दरवर्षी, ते म्हणजे आशिष शेलार त्यांचं बांद्रा पश्चिम या ठिकाणचं सार्वजनिक मंडळ जे आहे त्या मंडळाचं दर्शन घेत असतात। यंदा सुद्धा ते या ठिकाणी आशिष शेलार यांच्या गणपती बाप्पाच्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। गणरायाची पूजा आरती जी आहे ती करताना ते दिसत आहेत। आवर्जून आपण जर पाहिलं तर मुंबई मध्ये अमित शहा गणेशोत्सवाच्या काळात येत असतात, यंदा सुद्धा ते आलेले पाहायला मिळत आहेत। पुढे लालबागचं राजाचं दर्शन सुद्धा ते घेणार आहेत। एक वेगळं नातं जे आहे मुंबई ची किंवा महाराष्ट्राची अमित शहाचं आहे, कारण एक भावनिक नातं जे आहे ते नेहमीच बोलून दाखवत असतात आणि दरवर्षी ते आवर्जून गणपतीसाठी येतात आणि आता आपण पाहू शकतो गणरायाच्या दर्शनासाठी ते दाखल झालेले आहेत। सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हा दौरा जो आहे तो एक दिवसाचा दौरा आहे आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात। सध्या बांद्रा पश्चिम या ठिकाणी आशिष शेलार यांचं हे मंडळ आहे, या मंडळाच्या गणपती बाप्पाचं अमित शहा जे आहे ते दर्शन घेत आहेत। विनायक, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे हा दौरा जो आहे हा अराजकीय दौरा आहे असं सांगितलं गेलेलं आहे। संध्याकाळी मुंबई युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा एक महत्वपूर्ण कार्यक्रमाला अमित शहा हे उपस्थित असतील आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होतील। अराजकीय दौरा जरी असला तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींच्या अनुषंगानं काही चर्चा होऊ शकतात का? रुसाली बरोबर आहे, कारण आपण जर पाहतो वर्षा निवासस्थानी अमित शहा जे आहे ते जाणार आहे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुद्धा जाणार आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे एकत्र जे आहे ते असणार आहे, त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कारण आपण जर पाहिलं तर आगामी कॅबिनेट विस्तार जो आहे तो करण्याचा आहे अशी चर्चा आहे, त्यामुळे त्यावरती काही चर्चा होते का हे बघावं लागेल। परंतु कोणतेही राजकीय नेते एकत्र आले की
राजकीय चर्चा जी है ती थोड़ीफार होते कारण दौरा जरी गणपति दर्शन चला कि अराजकीय आला तरी राजकीय चर्चा ज्या है होता कारण वर्षा निवासस्था अमित शाह जे है ते थोड़ा वे थाम गणपति बाप्पा दर्शन घेतल्यानंतर हा दो सगळ्यांमध्ये काही वेगळी चर्चा होते का कि राज्यातल्या इतर प्रश्नांबाबत काही चर्चा तर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय पण या सगळ्या गोष्टींवरती काही चर्चा होते हे बघावं लागेल परंतु सध्या जरी आपण जर पाहिलं तर अमित शाह जे आहे बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आशिष शेलारांचं आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं दर्शन जे आहे ते घेताना पाहायला मिळतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या महत्त्वाच्या दौऱ्या दरम्यान आपण बघतोय शिंदे फडणवीस हे दोघेही इथे उपस्थित आहेत मात्र अजित पवार यांचा मात्र हा बारामती दौरा आपण पाहतोय आणि त्यामुळे अजित पवार हे या वेळेला उपस्थित नाहीत आणि दौरा जरा बघितला अमित शहांचा तर हा पूर्वनियोजित होता हा काही नव्यानं तयार झालेला दौरा नाही आहे पूर्वनियोजित दौरा जो आहे उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार जे आहेत अनुपस्थित आहेत त्यामुळे साहजिकच तर्क वितर्क अमित शहा जे आहेत त्याचा बाहेर या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पडताना पाहायला मिळतं आणि लालबागचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणावर आता रवाना आपण बघतोय अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत जे आहे ते ठिकठिकाणी होताना पाहायला मिळत आहे भाजपच्या या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या सगळ्या इथे जमलेल्या पाहायला मिळत आहेत खासदार पूनम महाजन या देखील इथे उपस्थित आहेत आणि अमित शहा यांचा हा पूर्वनियोजित दौरा आपण पाहतोय यानंतर ते पुढेही दर्शनासाठी जाणार आहेत नक्कीच भाजपच्या महिला कार्यकारी पदाधिकारी नेत्या जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आहेत याच्या मागे एक असंही म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीने आता महिला आरक्षण विधेयक हे संसदेमध्ये पारित झालेलं आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा एक स्वागत जे आहे ते अमित शहा यांचं आपण करावं अशी इच्छा जी आहे ती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे महिला भाजपच्या नेत्या ज्या आहेत त्या अमित शहा यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आणि आपण बघतोय आता पुढचा नियोजित जो दौरा आहे अमित शहा यांचा तो अर्थातच असणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीचा सपत्नीक सध्या अमित शहा हे इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे हा विशेष दौरा आहे कारण गणपतीच्या काळात मुंबईमध्ये ठिकठिकाणी दर्शनासाठी अमित शहा हे दरवर्षी आपल्याला येताना पाहायला मिळतात आणि सपत्नीक हे गेल्या वेळेला सुद्धा ते आलेले आपण पाहिले होते नक्कीच आता आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आता अमित शहा हे आता पुढे लालबागच्या दिशेनं रवाना झालेले आहेत ही थेट दृश्य आपण पाहताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित बारामतीचा दौरा होता आणि आज सकाळपासूनच ते बारामतीमध्ये आहेत भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय त्याच्यामुळे अजित पवार हे या दौऱ्याच्या वेळेला ज्यावेळेला अमित शहा हे मुंबईमध्ये आलेले आहेत त्यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित नाही आहेत आजचा जो अमित शहांचा नियोजित दौरा आहे तो म्हणजे थेट दुपारी 2:40 ते मुंबई विमानतळावरती दाखल झाले होते त्यानंतर बरोबर ठीक 3 त्यांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली आणि वांद्रामध्ये त्यांनी दर्शन घेतलं आणि आता त्यानंतर ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत 3:55 ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत मात्र आपण बघतोय मधल्या काळात हे शक्तीप्रदर्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं भाजपचं नक्कीच अमित शहा हे आता एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत 5 जे आहेत ते मुंबईमध्ये असतील आणि गणपतींचं दर्शन आणि संध्याकाळी मुंबई विद्यापीठामध्ये एक कार्यक्रम असा जरी त्यांचा नियोजित कार्यक्रम असला तरी यामागे त्यांच्या दौऱ्यामागे अनेक तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहेत विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत विनायक अमित शहा आता लालबागच्या दिशेनं रवाना झाले बरोबर आहे बांद्रा पश्चिम या ठिकाणच्या गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर सहकुटुंब अमित शहा दर्शनासाठी निघालेले आहेत काही क्षणातच ते लालबागच्या मंडपामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी विशेष वेळ जो आहे तो लालबागच्या राजाच्या पूजेसाठी त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी ते बराच वेळ थांबणार आहेत दरवर्षी आवर्जून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा सहकुटुंब येत असतात आता या ठिकाणावर बांद्रा ठीक ठीक नक्कीच विनायक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत तर आता अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता रवाना